आताची एक मोठी बातमी समोर येते. माळशेज घाटातील बोगदा परिसरामध्ये काल दिनांक 11 जून रोजी सायंकाळी एका इकोस्पोर्ट कारवर दरड कोसळली. यामध्ये कारची मोठी नुकसान झाली आहे. विजय रत्नाकर माचवे यांच्या मालकीची ही कार असून त्यावेळी त्यांनी कार पार्किंग केली होती. कारच्या बाहेर असल्यामुळे ते या घाटामध्ये बालबाल बचावले आहेत, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. पावसाळ्यामध्ये अशा घटना अनेकदा घडत असतात. शासनाने घाटातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही दरडी कोसळतच आहेत. घटनास्थळावर महामार्ग पोलिसांचे मदतकार्य सुरूच आहे. सध्या महामार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीवर कुठलाही परिणाम नाही. प्रवाशांनी प्रवास करताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, माळशेज. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.